नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सराव सत्तावीस पाहणार आहोत त्यातला पहिला प्रश्न बघूया खालील माहिती अक्षर वापरून लिहा पहिलं दिलं आहे एक संख्या व तीन यांची बेरीज आता या ठिकाणी आपल्याला एक संख्या माहीत नाही म्हणून या एका संख्येच्या ऐवजी आपल्याला वापरायचं आहे अक्षर म्हणून ते अक्षर आपण एक्स वाय झेड यापैकी कोणत्याही अक्षर आपण वापरू शकतो एबीसीडी जे अल्फाबेट्स आहे या अल्फाबेट्सपैकी कोणतेही अक्षर आपण एक ऐवजी वापरू शकतो या ठिकाणी दिला आहे एक संख्या व या तीन यांची बेरीज म्हणून एक ऐवजी आपण अक्षर वापरलं बघा या प्रकारे सोडवू शकतो आपण एक संख्या म्हणजे घेतलं एक्स व तीन यांची बेरीज अधिक तीन म्हणजे या ठिकाणी एक संख्या आपण घेतली एक्स आणि तीन यांची काय केली आपण बेरीज दुसरं उदाहरण बघूया एका संख्येमधून अकरा वजा केले तर येणारी वजाबाकी आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक संख्या माहीत नाही एका संख्येमधून आपल्याला अकरा वजा केले तर येणारी वजाबाकी आपल्याला मांडायची आहे आता या ठिकाणी एक संख्या आपल्याला माहीत नाही म्हणून या ठिकाणी एक संख्या आपण लिहिली वाय त्या संख्येमधून अकरा वजा केली म्हणजे वाय वजा अकरा केल्यानंतर येणारी वजाबाकी म्हणजे याचं उत्तर आपण या प्रकारे लिहू शकतो एका संख्येतून म्हणजे वाय या संख्येतून अकरा वजा केले असता येणारी वजाबाकी या प्रकारे हा दुसरं सोडवलं तिसरं बघूया पंधरा आणि एक संख्या यांचा गुणाकार तिसरं उदाहरण बघतोय आपण पंधरा आणि एक संख्या पंधरा संख्या प्रथमतः लिहून घेतली आणि एक संख्या एक संख्या आपल्याला माहीत नाही म्हणून एक संख्या आपण लिहिली एम यांचा गुणाकार या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह वापरलं पंधरा वा या प्रकारे सुद्धा लिहू शकतो पंधरा या ठिकाणी गुणाकार वापरतो आहे आणि एक संख्या आपण या ठिकाणी घेतली आहे वाय किंवा आपण घेऊ शकतो एम म्हणजे या प्रकारे तुम्ही संख्या संख्यांच्या ऐवजी आपण काय वापरत आहोत तर अक्षरवांचा वापर करत आहोत चौथं बघूया एका संख्येची चौपट चोवीस आहे आता एक संख्या आपल्याला माहीत नाही म्हणून एक संख्या आपण एक संख्या आपण घेतली एक संख्येची चौपट चोवीस आहे मग आता या ठिकाणी एक संख्या आपल्याला माहीत नाही म्हणून जर एक संख्या आपण घेतली एक्स त्या संख्येची आपल्याला चौपट करायची आहे म्हणजे गुन्हेला केलं चार ती चौपट किती मिळते आपल्याला चोवीस मिळते म्हणजे बरोबर चोवीस म्हणजे संख्या घेतली आपण एक्स त्याची चौपट केली म्हणजे चार एक्स झाले बरोबर चोवीस या प्रकारे आपण हे उदाहरण सोडवलं पुढचा प्रश्न बघूया खालील समीकरणाची उकल काढण्यासाठी समीकरणाच्या दोन्ही बाजूंना कोणती क्रिया करावी लागेल ते पहा आता यातील पहिलं उदाहरण सोडवून घेऊ या ठिकाणी आपल्याला समीकरण दिलेलं आहे X अधिक नऊ बरोबर अकरा आता या ठिकाणी नऊ ही जी किंमत आहे ही नऊ या ठिकाणी बेरीज केलेला आहे म्हणजे अधिक नऊ आहे म्हणून समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपण वजा नऊ करू बघा या प्रकारे म्हणून समीकरणाच्या दोन्ही बाजूतून नऊ वजा करून जेव्हा नऊ वजा करणार तेव्हा आपल्याला या प्रकारे समीकरण मिळेल एक्स अधिक नऊ वजा नऊ बरोबर अकरा वजा नऊ म्हणजे या ठिकाणी अधिक नऊ वजा नऊ याचं उत्तर मिळालं आपल्याला शून्य म्हणजे या ठिकाणी फक्त राहिलं एक्स बरोबर अकरा वजा नऊ केलं तर या ठिकाणी आलं दोन म्हणजे एक्सची किंमत आपल्याला किती मिळाली तर एक्सची ची किंमत मिळाली आपल्याला दोन म्हणजे या ठिकाणी समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपण नऊ ही जी किंमत आहे ती वजा केली कारण या ठिकाणी नऊ हा अधिक नऊ होता म्हणून समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपण वजा नऊ केला दुसरं उदाहरण एक्स वजा चार बरोबर नऊ आता या ठिकाणी चार ही संख्या वजा आहे म्हणून समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपण चार ही संख्या मिळवू म्हणून लिहिणार समीकरणाच्या दोन्ही बाजूत चार मिळवून म्हणजे चार आपल्याला मिळवायचे दोन्ही बाजूमध्ये म्हणून समीकरण बनणार या प्रकारे एक्स वजा चार अधिक चार बरोबर नऊ अधिक चार आता या ठिकाणी वजा चार अधिक जर चार केले तर या ठिकाणी शून्य येतं म्हणजे या ठिकाणी फक्त राहिले शिल्लक एक्स बरोबर नऊ अधिक चार यांची जर आपण बेरीज केली तर या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळतं आहे तेरा म्हणून एक्सची किंमत किती मिळाली तेरा बरोबर आता बघूया या ठिकाणी आठ ही संख्या एक सोबत आहे म्हणून समीकरणाची उकळ शोधून काढण्यासाठी आपण दोन्ही बाजूला आठ ने भागून घेऊ म्हणून समीकरणाच्या दोन्ही बाजूला आठ ने भागून आठ ने भागून घेतल्यानंतर आपल्याला काय मिळणार आठ एक्स छेद आठ बरोबर चोवीस भागीला आठ आता या ठिकाणी आठ आठ कॅन्सल होणार या प्रकारे म्हणजे राहिला फक्त एक्स बरोबर चोवीसला जर आठाने भागलं तर आठ ट्रिक चोवीस म्हणजे या ठिकाणी एक्स बरोबर तीन ही मिळाली आपल्याला समीकरणाची उकल पुढचं बघूया एक्स छेद सहा बरोबर तीन आता या ठिकाणी सहा ही जी संख्या आहे एक्सला भागीला आहे म्हणून आपण दोन्ही संख्येला सहाने गुणून घेऊ म्हणून समीकरणाच्या दोन्ही दोन्ही बाजूला बाजूला गुणून बघा आता सहाने गुणून घेतल्यानंतर आपल्याला समीकरण कसं मिळणार एक्स भागीला सहा गुणेला सहा बरोबर तीन गुणेला सहा या ठिकाणी सहा सहा हे पद जे आहे हे कॅन्सल होणार कट होणार या ठिकाणी शिल्लक राहायला फक्त एक्स बरोबर तीन गुणेला सहा अठरा म्हणजे या ठिकाणी एक्स बरोबर अठरा ही मिळाली आपल्याला त्या समीकरणाची उकल असा हा दुसरा प्रश्न आपण सोडून घेतला प्रश्न क्रमांक तीन बघूया या ठिकाणी प्रश्न तिसरा दिला आहे खाली काही समीकरणे आणि चलाच्या किमती दिल्या आहेत त्या किमती दिलेल्या समीकरणाच्या उकली आहेत का ते ठरवा आता या ठिकाणी बघा समीकरण दिलेलं आहे आणि चलाची किंमत दिली आहे म्हणजे या ठिकाणी वायची किंमत आपल्याला तीन टाकायची आहे जर तीन टाकल्यानंतर अकरा हे जर उत्तर आलं तर ती समीकरणाची उकल आहे या ठिकाणी तीन हे टाकल्यानंतर अकरा ही किंमत मिळत नाही म्हणून ती समीकरणाची उकल नाही अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवायचे आहेत बघूया तिसरा प्रश्न तिसरं उदाहरण बघूया वाय वजा तीन बरोबर अकरा जर या ठिकाणी चलाची किंमत आपल्याला दिलेली आहे तीन जर आपण वायच्या जागेवरती तीन ही किंमत टाकली तीन वजा तीन बरोबर अकरा तीन वजा तीनची किंमत मिळाली शून्य शून्य बरोबर अकरा तर या ठिकाणी शून्य आणि अकरा ही किंमत सारखी नाहीये म्हणजे शून्य आणि अकरा ही किंमत सारखी नाहीये म्हणून वाय बरोबर तीन ही समीकरणाची उकल नाही म्हणून त्या बॉक्समध्ये आपल्याला भरायचा हे उकल नाही दुसरं बघूया सतरा बरोबर यन अधिक सात जर यांची किंमत आपल्याला दिलेली आहे दहा म्हणजे या ठिकाणी यन या चलाची किंमत आपल्याला दिलेली आहे दहा यांच्या जागेवरती आपण दहा भरून घेऊ सतरा बरोबर दहा अधिक सात सतरा बरोबर दहा अधिक सात यांची बेरीचकी रीती मिळाली सतरा म्हणजे या ठिकाणी दोन्ही किमती समान मिळत आहे म्हणून एन बरोबर दहा ही समीकरणाची उकल आहे समीकरणाची उकल आहे म्हणून या ठिकाणी आपण समीकरणाची उकल आहे असे त्या बॉक्समध्ये भरून घेणार तिसरं बघूया तीस बरोबर पाच एक्स या ठिकाणी चलाची किंमत एक्स या चलाची किंमत दिलेली आहे सहा म्हणून सहा ही किंमत लिहिणार तीस बरोबर पाच गुणेला सहा तीस बरोबर पाच गुणेला सहा यांचा गुणाकार झाला तीस ही ती दोन्ही किंमत आपल्याला समान मिळत आहे म्हणून X बरोबर सहा ही समीकरणाची उकल आहे कारण आपल्याला या ठिकाणी दोन्ही किंमती समान मिळत आहे म्हणून X बरोबर सहा ही जी चलाची किंमत आहे ती समीकरणाची उकल आहे पुढचं बघूया एम भागीला दोन बरोबर चौदा या ठिकाणी ची किंमत आपल्याला सात लिहायची आहे म्हणून सात छेद दोन बरोबर चौदा आता सात भागीला जर दोन केलं तर आपल्याला चौदा हे उत्तर मिळणार नाही म्हणजे हे दोन्ही पद समान नाही म्हणून एम बरोबर सात ही समीकरणाची उकल नाही समीकरणाची उकल नाही अशा प्रकारे आपण या ठिकाणी या चलाच्या किमती भरून ती समीकरणाची उकल आहे किंवा नाही हे ठरवू शकतो अशा प्रकारे आज आपण सराव संच सत्तावीसमधील प्रश्न क्रमांक एक दोन आणि तीन पाहिला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद